बाळासाहेब ठाकरे आज असते तर 96 वर्षाचे असते. बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस 23 जानेवारी. अनेक वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर एक उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत आलो. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना आणि सांगताना आजही आम्हाला असं वाटतं ते आहेत आमच्या आसपास, आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेतूनच जे घडतं आहे सगळं ते घडवलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला आणि देशाला फक्त राजकीय दिशा दिली असं नाही, तर अशा अनेक गोष्टी दिल्या त्या सुदूरीवर महाराष्ट्र आणि देश पुढे चालले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाला स्वाभिमान दिला, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद बळ दिलं, आणि देशाला तुम्ही हिंदू आहात हा देश हिंदूंचा आहे ही एक ओळख प्राप्त करून दिली. आज कोणी काही म्हणू द्यात, पण गर्व से कहो हिंदू है, आम्ही हिंदू आहोत, इथे मराठी आहोत, बरं का? हे जे एक आत्मविश्वास जो असतो निर्माण करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांनी महाराष्ट्र अभेद्य ठेवला, अखंड ठेवला. बाळासाहेब होते तोपर्यंत कोणाचीही पोपटपंची चालली नाही, अर्थात आताही चालणार नाही, कारण अजूनही बाळासाहेबांचा विचार कायम आहे. आज बाळासाहेब असते तर तुम्ही म्हणता काय झालं असतं, आज बाळासाहेब असते तर बऱ्याच गोष्टी झाल्याही नसत्या आणि नव्याने काही घडल्या असत्या. विशेषतः आता जे विरोधी पक्षामध्ये जे कावकाव चिवचिव हे सगळं सुरू आहे, फडफड सुरू आहे, तडफड सुरू आहे, ती बाळासाहेबांच्या अस्तित्वानंच थंड पडली असते. बाळासाहेबांचा स्वभाव एक सोनार की एक लोहार. बाळासाहेबांचे शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता, बंदुकीची गोळी होती, ती वेधच घ्यायची, नियम चुकत नव्हता कधी. बाळासाहेबांनी कधीही कोणावर अन्याय होऊ दिला नाही, त्यांच्या संपूर्ण हयातीत आम्ही पाहिलं त्यांनी कधी कोणावरती अन्याय होऊ दिला नाही. बाळासाहेब म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतीक होतं. त्यांचे जीवन म्हणजे एक धगधगत अग्निकुंड होतं, आणि त्या अग्निकुंडातून महाराष्ट्रासाठी, देशासाठी ते सतत विचारांचा वणवा पेटत राहिले. बाळासाहेब हे सर्वच राजकीय पक्षांना प्रिय होते. राजकीय मतभेद सगळ्यांशी त्यांचे असायचे, असतीलही, पण या देशातल्या प्रत्येक प्रमुख राजकीय व्यक्तीला, राजकीय कार्यकर्त्याला असं वाटत होतं की कधीतरी जाऊन बाळासाहेबांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं, हे त्यांचं आकर्षण होतं. आणि जे त्यांना कधी भेटू शकले नाही ते आजही हळहळतात की आम्ही आयुष्यात सगळं काही पाहिलं, अनुभवलं, पण आम्ही बाळासाहेबांना आमची भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. हे बाळासाहेबांच्या जीवनाचं सगळ्यात मोठं यश आहे की प्रत्येकाला त्यांच्या जवळ जावं असं वाटत होतं, आणि जेवढं शक्य होतं तेवढं विश्व बाळासाहेबांनी त्यांच्या कवेत घेतलं होतं. अशा बाळासाहेबांचं स्मरण हे सदैव महाराष्ट्राला, देशाला राहील. मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणीच राहील. आज या देशात आपण मराठी म्हणून जे अभिमानाने जगतो आहे, मुंबई महाराष्ट्रात नाही देशात मी मराठी आहे, याचं संपूर्ण श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्याच्या 50 वर्षाच्या त्यागाला, संघर्षाला आणि लढ्याला आहे. की आम्ही दिल्लीत जातो मराठी म्हणून उभे राहतो, जगाच्या पाठीवर जातो, अभिमानाने सांगतो मी मराठी आहे, हे बाळासाहेबांनी दिलेलं आम्हाला योगदान. नक्कीच. तुमच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांचं योगदान किती मोठं राहिलं, काही अशा आठवणी आहेत का ज्या तुम्ही शेअर करू इच्छिता? नक्कीच. माझ्या आयुष्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे.
ते नसते तर मी नसतो, त्यांचा आशीर्वाद जर मला लाभला नसता तर आज तुम्ही जे माझ्यासमोर कॅमेरे घेऊन उभे आहे सगळे अनेक वर्ष माझ्याशी बोलताय ऐकताय ते संजय राऊत तुम्हाला दिसलेच नसते कधी। त्यांनी माझ्यासारख्या एका मातीच्या गोळ्याला घडवून एक आकार दिला, सामनाचा संपादक म्हणून असेल, त्यांनी मला शिवसेनेचा नेता म्हणून फार तरुण वयात माझी त्यांनी नेमणूक केली, शिवसेनेच्या नेतृत्व मंडळात त्यांनी मला स्थान दिलं त्यावेळेला, तेव्हा मी फारच लहान होतो। सामनाचा संपादक म्हणून त्यांनी माझी निवड 28 वर्षी केली होती माझी, लक्षात घ्या। त्यांनी मला राज्यसभेत पाठवलं अनेक वर्ष आणि सतत त्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला आणि मी बिघडू नये यासाठी पण सतत त्यांचं हंटर माझ्या अवतीभोवती फिरत होता। बाळासाहेब खूप मोठे होते मनानं विचारानं, सामान्यातल्या सामान्य माणसाला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्या सहवासामध्ये होती। त्यांच्या सहवासामध्ये आलेला माणूस हा शूरवीर बनूनच बाहेर जायचा, तो कितीही खचलेला असू द्या मनानं, तो त्यांच्याकडून लढण्याची प्रेरणा घेऊनच जात होता। मी स्वतः ज्या अनेक लढाया लढलो या त्यांच्या प्रेरणेतूनच लढलो आणि आम्ही जिंकत राहिलो, आजही त्याच प्रेरणेतून आम्ही लढतो। बाळासाहेब दुसरे निर्माण होणार नाहीत। त्यांचे विशेष म्हणजे व्यंगचित्र आहे, त्यांना तुम्ही किती मिस करता, कारण आता आज सामनामधून पण लेख आला आहे, बरेचसे व्यंगचित्र काढण्याजोगे पात्र सध्या राजकारणात आहेत। नाही मी आज लिहिलं आहे की मी असं लिहिलं आहे की बाळासाहेबांनी जेव्हा व्यंगचित्र कुंचला हाती ठेवला तेव्हा बाळासाहेब असं म्हणायचे, त्यांना थोडा हाताला त्रास व्हायचा आणि बाळासाहेब सांगायचे की एकेकाळी मी हा कुंचला हाती घेतला फटकारे मारले की अनेक जण थरथरायचे, आज माझा हात थरथरतो आणि मी व्यंगचित्र काढू शकत मी त्यांचं दुःख होतं। बाळासाहेबांनी जेव्हा कुंचला खाली ठेवला व्यंगचित्र काढण्याचं बंद केलं तेव्हा बाळासाहेब म्हणाले की आता प्रेरणा देणारी मॉडेल्स मला राजकारणात दिसत नाहीत। बाळासाहेबांनी जेव्हा राजकारणात व्यंगचित्र सुरू केलं चर्चिल होता, चर्चिल देशामध्ये पंडित नेहरू होते, सरदार पटेल होते, इंदिरा गांधी होत्या, गुलजारीलाल नंदा होते, आपण जे ती त्या पूर्वीची कार्टून्स पाहिली, मोरारजीभाई देसाई होते, एस के पाटील होते, जॉर्ज फर्नांडिस होते, ही सगळी मोठी मोठी माणसं देशाच्या राजकारणामध्ये तेव्हा होती आणि त्यांच्यावरती बाळासाहेब व्यंगचित्र काढताना त्यांचे ते मॉडेल्स होते। आणि नंतर जेव्हा सगळे राजकारणातून किंवा दूर झाले किंवा त्यांचं निधन झालं आणि पोकळी निर्माण झाली तर बाळासाहेब म्हटले की आता माझ्यासमोर मी व्यंगचित्र काढावं अशी कोणी काही कार्टून्स किंवा मॉडेल्स आले नाही। पण अचानक जेव्हा देशाच्या राजकारणामध्ये सोनिया गांधी आल्या, नरसिंहराव आले, सीताराम केसरी आले, तेव्हा म्हटले अरे अरे मी मॉडेल्स मिस केले, मी व्यंगचित्र सोडली आणि माझी मॉडेल्स नव्यानं आली। आजसुद्धा मोदी आहेत, अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत किंवा आता जे काय महाराष्ट्रात चालू आहे हां गडबड देशात, बाळासाहेब असते तर नक्कीच त्यांना हातामध्ये कुंचला घेऊन स्ट्रोक्स फटकारे मारावे असे वाटले असं नक्कीच। एक जी टीका विरोधक नेहमी करतात की बाळासाहेबांची जी शिवसेना ती आता राहिली नाही आहे, शिवसेना वेगळी झालेली आहे, वेगळी कशी गेलेली आहे, असं जे टीका म्हणतायत त्यांना कळलं पाहिजे की आजही बाळासाहेबांची प्रेरणा हे शिवसेनेचं ऊर्जास्रोत आहे। जसजसा वेळ निघून जातो पिढी बदलते, संघर्षाची प्रतीकं बदलतात, प्रश्न बदलतात, पण विचार तोच असतो बाळासाहेब ठाकरेंचा किंवा अन्य कुठल्याही याच्यामध्ये। बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ती बाळासाहेबांची शिवसेना राहणार, ती दुसऱ्या कोणाची शिवसेना होऊ शकत नाही। सर इतर राजकीय विषयांवर आहे, गोव्यातले जे नेते आहेत माझी भाजपचे नेते विशेष करून त्यांनी राजीनामा दिलेला आहे, अपक्ष ते लढणार आहेत, आता नेमकी शिवसेनेची भूमिका कशी असणार आहे? गोव्यामध्ये चित्र असं आहे की जे मूळचे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत ते भाजपच्या बाहेर पडत आहेत, पारसेकर आणि पर्रीकर, आता राहिले फक्त एक श्रीपाद नाईक, तेही अस्वस्थ आहेत।
श्रीपाद नाईक सुद्धा अस्वस्थ आहे. हे मूळ चेहरे भारतीय जनता पक्षाचे गोव्यातले. त्यातले आता उत्पल पर्रीकराने पक्षाचा त्याग केलेला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गोव्यातला मुख्य चेहरा, पक्ष स्थापन करण्यामध्ये, गोव्यात पक्ष रुजवण्यात मला माहिती आहे पार्सेकरांचं फार मोठं योगदान आहे. हे सगळे जे लोक आहेत हे सुभाष वेलिंगकरांचे शिष्य संघ परिवारातले, या सगळ्यांनी मिळून गोव्यात भारतीय जनता पक्ष रुजवला आणि वाढवला. आज हे सगळे बाहेर पडत आहेत आणि भ्रष्टाचाराचे, व्यभिचाराचे, खंडणीचे आरोप असलेले हौशे नवशे गवशे हे भारतीय जनता पक्षाचे गोव्यातले चेहरे झालेले आहेत. आपल्या भाषेत सांगायचं मुंबईच्या, हे पब्लिक है, सब जानती है, सब देखते है. सर, औरंगाबादमध्ये महाराणा प्रतापांचा पुतळा लावणारच या मागणीवरती शिवसेना ठाम आहे, पण MIM त्याला विरोध करते, पण शिवसेना आक्रमक झाली आहे. का महाराणा प्रतापला विरोध का MIMचा आहे? महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. मुघलांविरुद्ध त्यांची तलवार चालली, आक्रमणकर्त्यांविरुद्ध त्यांची तलवार चालली, त्यांनी हिंदूंचं रक्षण केलं, हिंदू महिलांना संरक्षण दिलं, हिंदू मंदिरांचं रक्षण केलं. म्हणून जर कोणी महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करतील असतील, तर शिवाजी महाराज आणि राणा प्रतापांची तलवार आजही आमच्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या.